नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा 8 वाजलेले आणि आपण सगळ्यांची भेट गेली 5 दिवस ठरलीच आहे. दररोज संध्याकाळी 8 वाजता आपण काही वेगवेगळे विषय घेऊन त्यावरती चर्चा करतो. सो आजच्या ह्या 5व्या सेशनमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याबरोबर असणार आहेत न्यूयॉर्कहून डॉक्टर सुरुचि कर्णिक. ह्या आपलं कोरोना ह्या विषयावरती खूप चांगलं मार्गदर्शन करणार आहेत. तर तुमचे काही प्रश्न असतील तर डेफिनेटली तुम्ही त्यांना डायरेक्टली विचारू शकता. आपल्या या फेसबुकच्या लाईव्हच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते प्रश्न विचारू शकता जरी जे काही तुमचे प्रश्न असतील. सो आपण बोलत राहूया. त्या इमिजिएट पुढच्या 2 मिनिटांमध्ये ते जॉईन करतीलच. त्यांनी जॉईन केल्यानंतर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. जस्ट त्यांना ऑनलाईन घेतो. हाय तेजस नारकर, निलेश, सेरा, रणिल, कसे आहेत सगळे तुम्ही? खूप कठीण काळ चालू आहे सगळ्यांचाच, अतिशय कठीण काळ चालू आहे. पण ठीक आहे, हे दिवसही निघून जातील असं म्हणत आपण त्या सगळ्या गोष्टींना प्रत्येक वेळी फेस करत राहायचं. जस्ट अ मोमेंट. त्यांना इन्व्हाइट पाठवलेला आहे. बाकी तुमच्याकडे सध्या काय परिस्थिती आहे? सगळं व्यवस्थित आहे की काही गडबड चालू आहे? जरा चेक करतो का. येस, सुरुचि कर्णिक आहेत. काही क्षणांमध्येच सुरुचि कर्णिक आपल्या बरोबर लाईव्ह असत. येस, इट्स कनेक्टिंग. हॅलो, नमस्कार मॅडम. हॅलो, नमस्कार, कशा आहात? मी ठीक आहे. तुम्ही कॅमेरा फक्त थोडासा खाली घ्याल का, कारण की मला तुमचा चेहरा नीट दिसत नाही. ओके, हा येस, परफेक्ट परफेक्ट. आणि थोडासा तुमच्या लेफ्टला घ्या. परफेक्ट परफेक्ट, आता एकदम सेंटर फ्रेम आली आहे. नमस्कार, मी तुमचं स्वागत करतो कॅज्युअल छापाच्या या नव्या सेगमेंटमध्ये, ज्यामध्ये आम्ही रोज नेहमी वेगवेगळ्या रोज संध्याकाळी 8 वाजता भेटतो आणि वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतो. सो मी तुमचं स्वागत करतो. तर डॉक्टर सुरुचि कर्णिक, तुम्ही तुमच्या बद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. सध्या मी न्यूयॉर्क मध्ये आहे. मी माझं बेसिक शिक्षण मुंबईतलं. मी मुंबईमध्ये जे जे हॉस्पिटल आहे तिथलं माझं अंडर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन माझं झालेलं होतं मुंबईतनं. आणि सध्या मी न्यूयॉर्क मध्ये ब्रुकलिन मध्ये मेमोरिटीज हॉस्पिटल मध्ये रेसिडेंट आहे, फिजिशियन आहे. आणि इथे न्यूयॉर्क सध्या सगळ्यात म्हणजे कोविडचं एपिसेंटर आहे. आणि त्या काळात मी न्यूयॉर्कच्या एका अशा हॉस्पिटलमध्ये काम करते जिकडे खूप हाय कोविड पेशंटचा रेट आहे. म्हणजे आमच्या इकडे एका काळात असा होता की तिकडे सगळे पेशंट कोविड होते आणि बाकी काहीच नव्हतं. तर अशा ह्याच्यातनं आम्ही आता एक ट्रान्झिशन बघितलंय की जिकडे आता रेग्युलर पेशंट यायला लागलेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबई पण न्यूयॉर्क सारखं स्ट्रक्चर आहे मुंबईचं. आणि मुंबई पण सेम म्हणजे मुंबईतलं सोशल फॅब्रिक किंवा असं जे म्हणतो ते तसंच आहे जसं न्यूयॉर्कचं आहे. तर मुंबई ठाणा हे सेम प्रॉब्लेम्स फेस करू शकतात. त्याच्यामुळे आपण थोडी तयारी आतापासूनच, म्हणजे चांगलीच तयारी आहे पण आणखीन थोडी तयारी केली पाहिजे या काळात. बरोबर आहे, मी तुमचं स्वागत करतो. आपण काही प्रश्न विचारणार तुम्हाला या कोविडच्या रिलेटेड, की तिथे कशी परिस्थिती आणि आता इथे काय चालू होतं याच्या रिलेटेड काही तुम्हाला मी छोटेसे प्रश्न विचारेन. तर तुम्ही फक्त आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा आणि त्यानंतर काही क्वेश्चन्स आपल्याला लाईव्ह मध्ये आपले प्रेक्षक विचारतील. तर त्यांचे जे काही क्वेश्चन्स असतील ते आपण साधारण त्यांचे क्वेश्चन्स घेऊया.
सो मी पहिला एक बेसिक प्रश्न विचारतो की HCQS आणि अर्सेनिक अल्बा 30 जे हल्ली प्रमाणाच्या बाहेर इथे घेतलं जाते, लोक प्रचंड इथे त्याचं सेवन करतायत, तर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून करतायत, तर हे कितपत योग्य आहे? तुम्ही त्याबद्दल सांगाल का? इकडे सुरुवातीला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन वर बरेच स्टडीज झाले आणि दिलं गेलं बऱ्याच पेशंट्सना हायड्रॉक्सिक्लोरोक्विन. आणि असं इकडे आता फर्दर स्टडीज मधनं असं कळलंय की त्याचा काही फारसा उपयोग होत नाहीये. आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचे साईड इफेक्ट्स पण खूप असतात. म्हणजे अच्छा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हा मलेरियाचा ड्रग आहे आणि तो मलेरियामध्ये फक्त थोडे दिवस दिला जातो, 4-5 म्हणजे मिनिमम त्याचं डोसेज असतं. तेव्हा पण त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात, म्हणजे खूप उलट्या, स्किनवर रॅशेस वगैरे असं. तर हा लॉंग अच्छा टाइम साठी तर जो म्हणजे दिला जातो ड्रग, त्याचा काही फारसा यूज पण असा कळून आलेला नाहीये. बरोबर. आणि साईड इफेक्ट्स पण लक्षात ठेवले पाहिजेत. त्याच्यामुळे बॉटम लाईन अशी आहे की हायड्रॉक्सिक्लोरोक्विन विदाऊट करोना तर घेऊच नये, विथ अच्छा करोना ऑल्सो इट इज नॉट शोन एनी मच सिग्निफिकंट बेनिफिट्स. आणि आर्सेनिक अल्ब जे आहे हे होमिओपॅथिक मेडिकेशन आहे आणि म्हणतात की ते इम्युनिटी बूस्टर वगैरे आहे, पण खरं म्हणायचं तर त्याच्यावर काहीच स्टडीज झालेले नाहीयेत. आणि अच्छा ही मेडिकेशन्स आर्सेनिक अल्ब वगैरे सगळे म्हणतात की ही तर खूप जुनी मेडिकेशन्स आहेत आणि ह्याच्यावर तेव्हापासून आता स्टडी केलेला आहे. पण करोना हा 6 महिन्यात जो, म्हणजे करोना हा खूप नवीन व्हायरस आहे, 6 महिने पण बरोबर आपल्याला ह्या व्हायरस बद्दल काही माहिती नाहीये. बरोबर. तर ह्या दोन्ही मेडिकेशनचा ऑनेस्टली फार काही अजून स्टडीज मध्ये इफेक्ट प्रूव्ह झालेला नाहीये. अच्छा साधारण म्हणजे मला वाटतं ह्याचं तर मग इथे म्हणजे मुंबईमध्ये तर मी तुम्हाला सांगतो की प्रचंड आर्सेनिक अल्बा 30 या गोळ्यांचं प्रचंड प्रमाणात सेवन केलं ते खूप ठिकाणी या गोळ्या वाटल्या जात आहेत लोकांमार्फत, म्हणजे समाजसेवकांमार्फत. सो तेच हा म्हणून हा महत्वाचा मुद्दा, आणि बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलेला की त्यामुळे एक खूप छान उत्तर मला त्याच्याकडनं मिळाले तुमच्याकडनं. तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे वळतो की मार्केटमध्ये जाताना साधारण काय काळजी घ्यावी? पहिलं म्हणजे गरज असेल तरच मार्केटमध्ये जावं, त्याच्याशिवाय मार्केटमध्ये जाऊच नाही. कारण सगळ्यात सोशल डिस्टन्सिंग हे खूप इफेक्टिव्ह टूल ह्या काळात फाइंड आउट झालेलं आहे. आणि इंडियामध्ये म्हणजे मुंबई ठाणा गर्दीची जागा, मार्केट गर्दीची जागा आहे, तर बरोबर मार्केटमध्ये म्हणजे 6 फीट दूर दुसऱ्या माणसापासून उभं राहणं हे आपल्याकडे शक्य नाहीये. म्हणजे नाही एवढी बरोबर. जागाच नसते आपल्याकडे. राईट तर राईट राईट. त्याच्यामुळे मार्केटमध्ये अगदीच गरज असेल तरच जावं. सध्या अजून इंडियामध्ये म्हणजे इकडे मुंबईत पीक आलेला नाहीये कोरोनाचा, जसं म्हणतात तसं, तर पीक येण्याची शक्यता आहे. तर आता शक्यतो घरीच राहा, स्टेईंग होम इफेक्टिवली इफेक्टिव्ह आहे. दुसरी जायचंच खूपच अगदीच अगदी अशी गरज आली तर यंग लोकांनी बाहेर जावं, त्यांना थोडंफार म्हणजे म्हटलं तर रिस्क तशी कमी आहे. मास्क वापरावा. मास्क हा तुमच्यासाठी नाही आहे, तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करत नाही. मास्क तुम्हाला काही असेल तर ते दुसऱ्यापर्यंत पोहोचू नये, ह्याच्यासाठी प्रोटेक्टिव्ह आहे, प्रिव्हेंटिव्ह आहे. अच्छा मास्क घातला तर स्वतः, म्हणजे मास्क घालून मी सेफ आहे, नाही. मास्क घालून मी दुसऱ्यांपर्यंत ती गोष्ट पोहोचू नये असा प्रयत्न करतोय. जे रेग्युलर अच्छा सर्जिकल मास्क किंवा कपड्यात म्हणजे मेन प्लेन क्लॉथ मास्क वगैरे असतात, ते करोनासाठी प्रोटेक्टिव्ह नाही आहेत. पण त्यांनी फक्त तुमच्यातले जंतू दुसऱ्यांना जाऊ नये, हा त्याचा मेन मुद्दा आहे. तर मास्क अच्छा डेफिनेटली घालून जावं आणि शक्यतो बाहेर जाऊ नये. तेच बरोबर, ते जेवढं. सगळ्यात आणि गेलात महत्त्वाचं. बाहेर तर 6 फीट डिस्टन्स फ्रॉम बिटवीन टू पीपल कमीत कमी असावं. ओके तुम्ही आता म्हणालात की यंग ह्यांना म्हणजे यंग जो आपला वयोगट आहे तरुण त्यांना जास्त धोका नाहीये, तसा कुठला वयोगट आहे की ज्याला कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो? तर इथे जे बघितलं गेले स्टॅटिस्टिक्स, तर लहान मुलं अंडर 1 इयर रिस्क आहे, म्हणजे की त्यांच्यात क्रिटिकल इलनेस किंवा सिव्हिअर डिसीज होऊ शकतो. त्याच्यानंतर अप टू 30 इयर्स पर्यंत त्यांनी बघितलं की खूप कमी चान्सेस आहेत सिव्हिअर डिसीज व्हायचे. सिव्हिअर डिसीज म्हणजे काय, ज्यांना आयसीयू ऍडमिशन लागू शकते त्यांना, म्हणजे ज्यांना ताप, खोकला आणि बॉडी एक्स हे खूप कॉमन प्रेझेंटेशन आहे. पण त्याच्या बियॉन्ड ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि ज्यांना ऑक्सिजन रिक्वायरमेंट लागते आणि ज्यांना त्याच्यापुढे आयसीयू ऍडमिशन लागतात, तर तो मॅक्झिमम एज ग्रुप 60 अबाव आहे, 60 अँड अबाव. अच्छा. आणि
40 पासून रिस्क वाढत होते, 40 पासून रिस्क वाढते. 40 वाल्यांना सिव्हिअर डिसीज होऊ शकतो, 50 वाल्यांना पण होऊ शकतो, पण 60 नंतर ती आणखीन एक्सपोनेन्शियली वाढते. आणि त्याच्यात म्हणजे ज्यांना आजार आहेत ते म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी म्हणजे ज्यांचं वजन खूप जास्त आहे ते, तर ह्या तीन रिस्क फॅक्टर्स त्यांना असं दिसलं की ह्यांना, ह्या पेशंटना जास्त आणखीन म्हणजे जरी त्यांचं वय कमी असलं तरी ज्यांना हे डिसीज आहेत त्यांना जास्त सिव्हिअर डिसीज होऊ शकतो. तर त्याच्यामुळे 60 वर्षांच्या पुढच्यांनी तर अगदीच घरातनं बाहेर जाऊ नये, घरी राहा. आणि जे यंग आहेत त्यांना पण जर त्यांच्या घरी असं पॉप्युलेशन आहे की अगदी लहान बाळ किंवा 60 वर्षाच्या पुढचे वयस्कर लोक, तर त्यांनी पण म्हणजे बाहेर जाताना अगदी गरज असेल तेवढंच बाहेर जावं. आणि इथे असं एक हल्ली एक म्हणजे US आणि युरोपमध्ये जेवढे स्टडीज झालेत तर लहान मुलं ह्यांना करोना होत नाही, म्हणजे करोनाचं इन्फेक्शन त्यांच्यामध्ये खूप माइल्ड असतं, पण 6 ते 8 आठवड्यात त्यांच्यामध्ये असं एक दिसून आलंय की त्यांना म्हणजे पोस्ट इन्फ्लेमेटरी कंडिशन्स म्हणतात किंवा त्यांना म्हणजे त्याच्यानंतर हार्ट प्रॉब्लेम्स वगैरे काय काय लहान मुलांमध्ये इकडे असे आढळले की म्हणजे त्याच्यानंतर होऊ शकतात. त्याच्यामुळे ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना जर 6 ते 8 आठवड्यानंतर आणि तुम्ही जर म्हणजे कोरोनाच्या रेड झोन मध्ये आहात आणि अशा लहान मुलांमध्ये जर काही ताप जो जात नाहीये, रॅशेस किंवा खूप सिव्हिअर डायरिया वगैरे अशी लक्षणं झाली तर लगेच डॉक्टरांकडे जा. कारण ह्या काळात काय झालंय की लोक डॉक्टरांकडे जायला घाबरतात आणि घरी थांबतायत. तर त्याच्यामुळे जर लहान मुलांमध्ये अशी काही लक्षणं जर दिसून आली की अगदी ताप जो जात नाहीये, खूप सिव्हिअर रॅशेस, तर लगेच डॉक्टरांकडे जा. ओके, मला एक प्रश्न विचारतो मॅडम तुम्हाला की इकडे पण एक प्रोसिजर आहे म्हणजे जसं पॉझिटिव्ह पेशंट आढळला की त्यांना हॉस्पिटल इमिजिएट अँब्युलन्स येते आणि त्यांना घरून घेऊन जातात. त्यांच्या घरच्यांना एक एक क्वारंटाईन सेंटर्स काही बनवले गेले तिथे मुंबई आणि ठाण्यामध्ये, तर त्यांना तिथे क्वारंटाईन केलं जातं. तर साधारण न्यूयॉर्कमध्ये ह्या सगळ्याची काय प्रोसिजर? प्रत्येक देशाचं जसं वेगवेगळं एक हे असतं, तर न्यूयॉर्कमध्ये जास्त इकडे फ्रीडम आणि प्रत्येकाची पर्सनल प्रायव्हसी आणि स्पेस हे खूप सगळं हे केलं जातं. तर इथे बेसिकली असं करतात की इथे त्यांचा लोकांवर विश्वास आहे की लोक होम क्वारंटाईन करतील, तर इथे फक्त सिव्हिअर केसेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्या जातात. बाकी जे पण माइल्ड मॉडरेट केसेस आहेत त्यांना होम क्वारंटाईन सांगतात. होम क्वारंटाईन मध्ये की तुम्ही एका रूम मध्ये विच इज अटॅच टू अ सेपरेट बाथरूम अशा ह्याच्यात 14 दिवस राहायचं आणि तुम्ही कुठेही कॉमन स्पेसेस किंवा कॉमन एरियाज मध्ये जायचं नाही आणि तुम्ही मास्क वापरायचं. तर ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात की इथे फॉलो करायला. आणि त्यांनी सांगितलंय की इथे ह्याच गोष्टींना म्हणजे जास्त प्रेफरन्स दिला गेलाय की होम क्वारंटाईन आणि फक्त सिव्हिअर केसेस आयसोलेट केल्या जातात सगळ्या हॉस्पिटलमध्ये. आणि होम क्वारंटाईन वाल्यांना सांगितलं की 14 दिवस हा प्रोटोकॉल फॉलो करायचा. अच्छा, हीच प्रोसिजर आहे म्हणजे साधारण, पण हीच प्रोसिजर आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त लोकांना इथे म्हणजे त्यांनी सांगितलं की कोणाला ज्यांना पण सिम्पटम्स असतील त्यांना ड्राईव्ह थ्रू मध्ये जाऊन टेस्टिंग करायला सांगितलं. बेसिकली इकडे असे ड्राईव्ह थ्रू सेटअप केलेत पार्किंग लॉट्स मध्ये आणि पार्किंग लॉट्स मध्ये तुम्ही तुमचे म्हणजे तुम्ही इधर कारनी जाऊ शकता किंवा तुम्ही स्वतः जायचं आणि ते तुम्हाला तिकडे आयसोलेट करून टेस्ट करतात. जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तुम्ही होम क्वारंटाईन करायचं. इथे पहिले सेंटर्स केले होते की जिकडे ज्यांना म्हणजे करायचे, पण फारशा लोकांनी इकडे फोर्स करत नाहीत त्याच्यामुळे फारशा लोकांनी तिकडे त्याच्यावर प्रेफरन्स दिला नाही, त्यामुळे मोस्ट ऑफ द लोकांनी ते होम क्वारंटाईन केलं गेलं. ओके, पण ऍज अ डॉक्टर आय वुड से की ते त्याच्यापेक्षा ते इंडियामध्ये करतात ते जास्त इफेक्टिव्ह आहे की आयसोलेशन आणि वेगळं जे म्हणजे नॉट मॅन्डेटरी हॉस्पिटल ऍडमिशन ही गरजेची नाहीये, पण जर कुठे आयसोलेशन सेंटर्स केले आणि तिथे ठेवलं तर ते इफेक्टिव्ह आहे. कारण हॉस्पिटलमध्ये जाऊन पण करोनाची ट्रीटमेंट, माइल्ड करोनाला काहीच ट्रीटमेंट नाहीये. माइल्ड करोनाची बेस्ट ट्रीटमेंट इज आयसोलेशन. ओके, आणि स्वतः सेपरेट राहणं आणि दुसऱ्या कोणाला नाही होणं याची काळजी, दुसऱ्या कोणाला होत नाहीये त्याची काळजी जास्त. कारण यंग लोकांना ते रिकव्हर होतात, यंग लोकांना हे साध्या सर्दी तापासारखं आहे, पण त्यांनी कोणाला देऊ नये हे जास्त प्रिकॉशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बरोबर, म्हणजे त्यांच्याकडनं जर सिनियर सिटीजन्सना झालं म्हणजे घरात जर पेरेंट्स त्यांचा त्रास त्यांना आणि लहान बाळांना जास्त होऊ शकतो असं म्हणून काय. एक प्रश्न असा आलेला की बऱ्याच लोकांनी विचारलं की आपण मार्केटमध्ये जातो भाज्या आणि फळं आणतो, तर त्या आणल्यानंतर कशा वापरायच्या, म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळी प्रोसिजर आहे का?
नाही, रेग्युलर भाज्या वगैरे आपण जसे धुतो तसंच वापराव्यात, पण तुम्ही त्या भाज्या आणि फळं हँडल केल्यानंतर स्वतःचे हात धुवा, आणि हात बरोबर. कुठेही म्हणजे नाकात, तोंडात, डोळ्यात, कानात इकडे लावू नका. म्हणजे अच्छा कुठल्याही भाज्या आता म्हणजे बऱ्याच गोष्टी त्या की हा म्हणजे स्प्रे भाजीवर मारण्यासाठी, फळांवर मारण्यासाठी, हो, ते म्हणून स्प्रे किती विचारलं. सेफ आहेत ते माहिती नाहीये. तो असं बरोबर. म्हणशील करोना तर झालाच नाही, पण या स्प्रेस मुळे काही साइड इफेक्ट झाले, तर त्याच्यामुळे हे स्प्रे अजिबात म्हणजे सध्या तरी ह्यांच्यावर काही सेफ्टी वगैरे काही माहिती नाहीये, तर त्यांचा ओके काही यूज करू नका. भाज्या शक्यतो शिजवूनच खा, जेवढं बरोबर. पॉसिबल आहे तेवढं कच्च्या भाज्या वगैरे अवॉइड करा, शिजवूनच सगळ्या भाज्या खा. आणि जे फ्रुट्स वगैरे जे आहेत ते म्हणजे ते तर शिजवून वगैरे म्हणजे फ्रुट्स तर खाऊ शकत नाही, पण जनरली फ्रुट्स बरोबर. वगैरे हँडल केल्यानंतर तुम्ही तुमचे हात धुवून, हात व्यवस्थित धुवून घ्या. करोना असं स्टडीज मध्ये फाइंड आउट झालं की करोना म्हणजे 60 डिग्रीजच्या पुढच्या पण टेम्परेचरवर सर्व्हाइव्ह करतो, त्याच्यामुळे ते किती म्हणजे शिजवणं म्हणजे टू अ गुड वेल कुक्ड गोष्टी खाणं हे जास्त सेफ आहे. अच्छा, वेल कुक गोष्टी खाणं. तसं हर्ड इम्युनिटी भारतात कितपत उपयोगी आहे आणि त्यात कितपत आहे? हर्ड इम्युनिटी म्हणजे असं आहे की कमीत कमी 80% पॉप्युलेशनला म्हणजे अफेक्ट झाला पाहिजे किंवा त्यातनं रिकवर झाला पाहिजे. तर फक्त डिसीजनी हर्ड इम्युनिटी येणं खूप कठीण असतं. हर्ड इम्युनिटी याला जनरली इफेक्टिव्ह व्हायला वॅक्सिन हे खूप इम्पॉर्टंट असतं, आणि वॅक्सिन सध्या खूप पहिल्या स्टेजेसमध्ये डेव्हलपमेंटच्या, त्याच्यामुळे आणि हर्ड इम्युनिटी यायला इतके लोक अफेक्ट व्हायला लागतील आणि इतके लोक क्रिटिकल स्टेज मध्ये जातील तर ते खूप रिस्की आहे ऍट दिस पॉइंट. म्हणजे रिस्कीच आहे न्यूयॉर्क मध्ये असं माहिती. म्हणतात की 1 in 5 न्यूयॉर्कर इज अफेक्टेड, पण मुंबईत ते स्टॅटिस्टिक्स म्हणजे आपले हॉस्पिटल्स एवढा लोड नाही घेऊ शकत मुंबईतले हॉस्पिटल्स, तर हे खूप त्याच्यापेक्षा रिस्कीच म्हणजे आहे. खूप रिस्की आहे. आणि एवढे पेशंट्स ठेवायला, एवढे क्रिटिकल पेशंट्स, एवढे व्हेंटिलेटर्स आपल्याकडे तरी कठीण आहे. म्हणजे त्याच्यामुळे हर्ड इम्युनिटी म्हणजे खूप जास्त लोकांचे म्हणजे डेथ होतील, तर त्याच्यापेक्षा सध्या तरी म्हणजे स्टे ऍट होम इज द सेफेस्ट थिंग. अच्छा, ते खूप आणि महत्वाचे मुद्दे वॅक्सिनचं आहेत. वेट करणं म्हणजे वॅक्सिन्स आता प्रोसेस मध्ये आहेत, पण ते यायला अजून तरी कमीत कमी 1 वर्ष लागेल, तर मे बी वॅक्सिन आल्यानंतर हर्ड इम्युनिटी येण्याचे चान्सेस जास्त आहेत. जास्त आहेत. अच्छा, आता पुढच्या काही काळामध्ये इथे इंडियामध्ये पावसाळी ऋतू बदलेल, तर पावसाळ्यामध्ये ह्याचा प्रादुर्भाव जास्त वाढू शकतो का? पावसाळ्यात नाही पण थंडीत वाढू शकतो. हे सगळे जे व्हायरसेस आहेत म्हणजे आपण म्हणजे व्हायरस सर्दी खोकला ह्याचे सगळे जे व्हायरस आहेत असतात थंडी अच्छा मध्ये त्यांचं. अच्छा आता इंडियामध्ये असं आढळलंय की पर्सन टू पर्सन ट्रान्समिशन जे बाकी कंट्रीज मध्ये युरोपियन कंट्रीज आणि युएस मध्ये जास्त होतं, तेवढं इंडियामध्ये पर्सन टू पर्सन ट्रान्समिशन नाही आहे, कमी आहे. एक अच्छा फॅक्टर हा पण म्हणतात की बीसीजी दिलं गेलेलं होतं, त्याच्यामुळे बीसीजीचा प्रोटेक्टिव्ह इफेक्ट असू शकतो, आणि दुसरं म्हणू शकतात की हीट मुळे. तर पर्सन टू पर्सन ट्रान्समिशन थोडं कमी आहे इंडियामध्ये, तर ते मे बी जर थंडीपर्यंत हा व्हायरस सर्व्हाइव्ह झाला तर वाढू शकतो. अच्छा, त्यामुळे म्हणजे पावसाळ्यात त्याचे वाढायचे, कारण की बरेच म्हणजे ती अफवा पसरतात की पावसाळ्याने आणि पावसाळ्यामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त वाढेल वगैरे, त्यामुळे लोक बरीच इथे अजून टेन्शन मध्ये आले की पुढच्या 15-20 दिवसांमध्येच इथे पावसाची हजेरी असेल भारतामध्ये. तर म्हणून मग म्हणलं हा प्रश्न खूप महत्वाचा होता प्रेक्षकांच्या दृष्टिकोनात. एक असा प्रश्न आहे मॅडम की एकदा कोरोना पॉझिटिव्ह येऊन गेल्यानंतर परत जर माणूस निगेटिव्ह आला तर साधारण असं काही चान्सेस आहेत की तो परत पॉझिटिव्ह होऊ शकतो? असे खूप पेशंट आढळले गेले की जे करोनामधन कम्प्लिटली बरे झाले, त्यांचे दोन सॅम्पल्स निगेटिव्ह आले आणि तिसरं घेतलं तर तिसरं पॉझिटिव्ह आलं, तर त्याच्यावर असे अच्छा. स्टडीज झालेत की गॅरंटी नाही आहे की तो पेशंट म्हणजे परत पॉझिटिव्ह होता, तर त्यातला जो व्हायरस होता बरोबर तो बरोबर. लाईव्ह होता का डेड होता. म्हणजे डेड अच्छा. पीसेस ऑफ व्हायरस पण आयसोलेट केले गेले त्याच्याने पण टेस्ट पॉझिटिव्ह येतात, तर नॉट नेसेसरीली की तो पेशंट परत पॉझिटिव्ह होता, ते मोस्टली डेड व्हायरसचे फ्रॅगमेंट्स होते जे आयसोलेट केले गेले. करोना ओके. परत होऊ शकतो का हा प्रश्न अजून, म्हणजे त्याची इम्युनिटी किती लॉंग लास्टिंग आहे हे आता सध्या कोणालाच माहिती नाहीये. सार्स सार्स जो काही वर्षापूर्वी झाला होता तर तो हो सेम आहे, हो म्हणजे ह्याला जे म्हणतात त्याला हा सार्स कोविड 2 आहे आणि तो सार्स कोविड 1 होता. सार्स नंतर ज्यांना अच्छा. इम्युनिटी आलेली ती लाईफ लॉंग लास्टिंग इम्युनिटी होती, पण सेम करोनाबद्दल म्हणू शकत नाही, कारण करोना आता जे एक तर तो खूप नवीन आहे आणि त्यातले अजून स्टडीज चालू आहेत, आणि कित्येक लोकांमध्ये अँटीबॉडीज पण म्हणजे त्यांना डिसीज तर झाला पण अँटीबॉडीज डिटेक्ट झाल्या नाही आहेत अजून सगळ्यांमध्ये ज्यांना डिसीज झालेला त्यांना,
त्याच्यामुळे असे लोक मध्ये परत करोना होऊ शकतो. अच्छा, थोड्याशा पर्सनल क्वेश्चन्स कडे वळतो. तुमच्या घरी पण लहान मुले आहेत आणि आता तुम्ही तिथे कोरोनासाठी बरंचसं काम करताय, तर तुम्ही घर आणि हॉस्पिटल हे सगळं कसं मॅनेज करता? कठीण आहे, कारण असं होतं की म्हणजे हा घरी लहान मुलं आहेत तर काय करावं, म्हणजे की पोरांना हात लावू नये की पोरांना उचलू नये. की जनरली मी असं करायचं की मी हॉस्पिटलमध्ये असताना म्हणजे तिकडे आणि पहिले तर भीती पण खूप होती की हो आपल्याला झाला तर काय, घरात झाला तर काय. तर मी जनरली कपडे आम्हाला पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट जे मिळतात त्याच्या आता मी स्क्रब्स घालतो, तर स्क्रब्स पासनं म्हणजे हेड टू टो स्क्रब्स वगैरे सगळे जे आहेत ते मी सगळे हॉस्पिटलमध्ये चेंज करून येते. घरी आल्यानंतर मी जनरली कोणालाही म्हणजे मुलांना किंवा कशालाही घरात हात लावत नाही. पहिले मी आंघोळ करते आणि त्याच्यानंतरच मी जनरली मुलांना हात लावते. दुसरा प्रश्न असा होता की मला म्हणजे की माझा असा प्लॅन होता की म्हणजे जर कधी मला सिम्पटम्स आले तर मग मी सेपरेट कम्प्लिटली सेपरेट म्हणजे नॉट इन द सेम होम, पण मी म्हणजे बॅकअप म्हणून आयसोलेशन साठी माझ्या एक जागा हे विचार करून ठेवलेला होता की तिकडे जाऊन मी राहीन. कारण ऍट दिस पॉइंट म्हणजे लहान मुलं आणि तुम्ही करोना कोणाला देता हे खूप म्हणजे क्रुशल आहे. तर बॅकअप प्लॅन एक ठेवला होता मी की काही पण सिम्पटम्स आले तर. आणि करोनाचा एक सिम्पटम आहे जो खूप लोकांना माहिती नसेल किंवा माहिती असेल पण पटकन कळत नाही, तर करोनामुळे ज्यांना होतो त्यांना सेन्स ऑफ स्मेल त्यांची खूप कमी होते किंवा चक्क निघून जाते. म्हणजे आम्ही अच्छा. खूप पेशंट असे पाहिले की ज्यांना म्हणजे बाकी काहीच सिम्पटम्स नव्हते आणि त्यांना फक्त वास येत नव्हता, म्हणजे फक्त सेन्स ऑफ स्मेल गेलेली होती कम्प्लिटली. आणि हे कळायला खूप कठीण असतं कारण कोणी आपली सेन्स ऑफ स्मेल आपण त्या सेन्सला एवढा युजच म्हणजे असं गेली तरी पटकन कळत नाही, तर म्हणजे इम्पॉर्टंट नाही बऱ्याच समजत. हां. इम्पॉर्टंट समजत नाही. तर बऱ्याच पेशंटचा फक्त हलका ताप आला आणि त्यांची सेन्स ऑफ स्मेल गेली आणि असे पेशंट टेस्ट केले आणि त्यांना कोरोना त्यांच्यात मिळाला. तर अरे वा. ही एक खूप मायनर साईन आहे की सेन्स ऑफ स्मेल आणि टेस्ट पण जाते, पण टेस्ट कळते पण सेन्स ऑफ स्मेल गेलेली लोकांना कळतच नव्हती आणि ती म्हणजे आठवडे रिकवर व्हायला लागतात त्याला. तर असे पण लक्षात ठेवा की ज्यांना ज्यांचे सेन्स ऑफ स्मेल वगैरे ज्यांचे झालेत गेलेत तर. आणि परत फॅमिली बेसिस म्हटलं तर म्हणजे एक म्हणतात की हा डॉक्टर तुम्ही डॉक्टर आता तुमचं ते पहिलं म्हणजे यू हॅव टू कीप युअर सेल्फ सेफ आणि देन युअर फॅमिली विल बी सेफ. राईट सो राईट. प्रोटेक्ट युअर सेल्फ फर्स्ट आणि देन युअर फॅमिली विल ऑल्सो बी सेफ. क्या बात है मॅडम, खरंच तुम्हाला सलाम आहे. म्हणजे तुम्ही घर सांभाळून आणि घरी लहान मुलं असताना सुद्धा तुम्ही एवढ्या रिस्क वरती काम करते, तर खरंच हॅट्स ऑफ आहे. मी काही प्रेक्षकांचे प्रश्न घेतो, बरेचसे प्रश्न आलेले आहेत, सो त्यांचा आपण एक एक श्योर करून प्रश्न घेऊया. निलेश कदम विचारते की तिकडे आतापर्यंत अशा काही केसेस आल्या आहेत का की रिकवर झाल्यानंतर सुद्धा परत कोणाला इन्फेक्शन झालं आहे म्हणून? आम्ही जेवढे पेशंट्स पाहिले त्यानंतर रिकवर झाल्यानंतर परत इन्फेक्शन नाही झाले, पण रिकवर झाल्यानंतर परत ते फक्त पॉझिटिव्ह होते. म्हणजे त्यांना काही सिम्पटम्स नव्हते पण त्यांची टेस्ट परत पॉझिटिव्ह आली फक्त. आणि अशा अच्छा. लोकांना मॉनिटर केलं जातं आणि त्यांना जनरली आम्ही रिहॉस्पिटलाइज करतात, म्हणजे जर त्यांच्या कोरोनाचा टेस्ट परत पॉझिटिव्ह आल्या तर. आणि त्यांना जर सिम्पटम्स अजून तरी असे कोणी आढळले नाही आहेत की सिम्पटम्स अच्छा. पॉझिटिव्ह आले, तर त्यात जसं मी म्हटलं तर ते फक्त तो डेड व्हायरस परत डिटेक्ट झालाय असं शक्यता असू शकते. ओके. दीप्ती प्रधान विचारतात की की या काळात सध्या बाहेर यूवी रेज सॅनिटायझर्स मिळतात, ते कितपत सेफ आहे? युव्ही रेज सॅनिटायझर्स क्लोथ साठी वगैरे म्हणजे कपड्यांसाठी जर वापरले तर सेफ आहेत, पण युव्ही रेज सॅनिटायझर्सचा म्हणजे ह्याच्यावर स्टडी झालेला नाही, म्हणजे फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स किंवा नाही, पण कपड्यांसाठी ते सेफ आहेत. कपड्यांसाठी सेफ आहे. ओके. कपड्यांसाठी सेफ आहेत, वापरू शकतो. लहान मुलांसाठी बेस्ट प्रिकॉशन्स काय घ्यायला हवी? लहान मुलांसाठी खूप कठीण असतं कारण लहान मुलं कितीही सांगितलं तरी ते सोशल आयसोलेशन फॉलो करत नाहीत. ते बरोबर. सगळे म्हणजे लहान मुलं सगळीकडे जाणार, लहान मुलं नाकातोंडात बोटं घालणार, तीच सगळीकडे लावणार आणि त्यांना बाहेर बरोबर. पण जायचं असतं. तर शक्य असेल तर म्हणजे जी मुलं मास्क घालू शकतात, म्हणजे 2 वर्षाच्या पुढील मुलं जर मास्क वापरू शकतात तर त्यांना मास्क वापरायला सांगा. त्यांना हात धुवायला शिकवा. त्यांना करोना व्हायरस बद्दल सांगा की असं असं आहे म्हणून बरोबर. आपण बाहेर जाऊ शकत नाहीये किंवा दुसऱ्या पोरांबरोबर खेळू शकत नाहीये. आणि टेम्पररीली तरी त्यांना जितकं पॉसिबल आहे तेवढं दुसऱ्या मुलांबरोबर खेळून देऊ नका. त्यांना ट्राय टू म्हणजे घरात थोडंफार आयसोलेशन किंवा जिकडे त्यांना म्हणजे चार म्हणजे इंटरॅक्शन नाहीये तिकडे कठीण आहे कारण पोरांना शेवटी समजवणं पण कठीण असतं.
आणि असं झालं की त्याच्यामुळे पोरं खूप टीव्ही बघतायत, तर बरोबर. त्यांच्याबरोबर इंटरॅक्टिव्ह जेवढं होता येईल तेवढं व्हा, म्हणजे त्यांचं टीव्ही टाइम थोडं कमी करता येईल. मला एक असा प्रश्न विचारायचा की गेल्या काही म्हणजे 1-15 दिवसांपूर्वी के सतत टीव्हीला बातमी होत्या की तुमच्या इथे डेथ केसेस कंटिन्यू दिवसाला 500, 700, नंतर 900 होत गेल्या. तर मग मला वाटते मे बी तुमच्या हॉस्पिटलमध्ये पण अशी सिच्युएशन आली असेल, तर तुम्ही ती सिच्युएशन मेंटली कशी हँडल केली? हो ते खूप कठीण होतं, कारण आम्ही म्हणजे असं असं झालं की म्हणजे कठीण डोस ह्यांनी म्हणजे एकतर की सारखं म्हणजे आमच्या इकडे असं अनाउन्स करतात की कोणी पेशंट म्हणजे जर नियर डेथ असेल तर ते सारखं 10 ते 15 मिनिटांनी एक एक तो नंबर ऐकला जायचा, म्हणजे की हा नंबर आहे म्हणजे असं, किंवा कोड 3 असं इकडे म्हणतात की जर कुठला पेशंट कोड होत असेल म्हणजे इफ सम पर्सन इज डाईंग तर कोड 3, तर सारखा कोड 3 ऐकणं पण खूप कठीण जात होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांच्या कुणाच्या फॅमिलीज हॉस्पिटलमध्ये अलाउड नव्हत्या, हो त्यामुळे असे लोक होते की ज्यांनी शेवटी तुमचंच द लास्ट पर्सन यू स्पोक टू, दे वर द लास्ट पर्सन यू सॉ, म्हणजे तर तुम्ही त्यांना तेच तुम्हीच त्यांचं सगळं काही. त्यांच्याशी आम्ही फॅमिलीजशी फेस टाइम करत होतो की हा हे तुमचे असे आहेत, तर ही एक इमोशनल सिच्युएशन खूप चॅलेंजिंग. तर मेंटल हेल्थ हा इशू इकडे खूप त्याच्यानंतर डेव्हलप झाला फॉर डॉक्टर्स आणि ऑल्सो फॉर म्हणजे फॅमिलीज, फॉर घरी जे आहेत ते त्यांच्यासाठी. आणि आम्हाला इकडे सगळ्यांना सारखं म्हणजे आम्हाला की तुम्हाला काउन्सिलिंगची म्हणजे तुम्हाला कोणाशी बोलायचंय का, तुम्हाला तुमच्यासाठी म्हणजे सारखं इथे खूप मेंटल हेल्थ म्हणजे अवेअरनेस क्रिएट केला गेला. आणि इथे आम्हाला सतत की तुमच्यासाठी म्हणजे काउन्सिलर्स प्रोव्हाइड केले, टेलिफोनिकली बोलू शकता तुम्ही त्यांच्याशी, लाईव्ह म्हणजे झूम वगैरे इंटरॅक्ट करू शकता, कारण हा इम्पॅक्ट बरोबर. खूप स्ट्रॉंग होता की सगळ्यांना म्हणजे सतत एवढ्या डेथ ऐकणं बघणं. हो आणि सगळ्यात म्हणजे यंग पेशंट्स पण झाले म्हणजे डेथ झाली यंग पेशंट्सची पण, तर ते यंग पेशंट्सची डेथ झाली की त्यांच्या फॅमिलीजशी बोलणं की इतकं कठीण होतं, कारण त्यांचे लहान मुलं होती त्यांची अगं त्यांची घरी, आणि ते सगळं डील करण्यानंतर आमच्यासाठी इकडे खूप मेंटल हेल्थ लाईन्स क्रिएट केल्या गेल्या की म्हणजे जिकडे तुम्ही बोलू शकता, जिकडे तुम्ही तुमचे फिलिंग्स एक्सप्रेस करू शकता. आणि आम्हाला ब्रेक टाइम आमचा वाढवला की सतत म्हणजे जे कंटिन्युअस आम्ही जे इकडे हॉस्पिटलमध्ये होतो, तर त्यांनी आम्हाला 4 डेज ऑन दिले आणि त्याच्यानंतर 3 डेज ऑफ असं शेड्यूल क्रिएट केलं अच्छा की अच्छा हा म्हणजे एक माणूस काम केल्यानंतर त्याला ब्रेक पण हवा, तर 4 डेज ऑफ नंतर 3 डेज ऑफ असं. म्हणजे सुरुवातीला आम्ही कॉन्स्टंट तिकडे होतो, त्यानंतर त्यांनी अल्टरनेट केली लोक की म्हणजे हा एवढी लोक ना एवढा ब्रेक पण गरजेचा आहे, तर ब्रेक टाइम आमचे थोडे वाढवले. ओके. एक महत्वाचा प्रश्न असा आहे मॅडम की म्हणजे माझा विचार किंवा मी जो काही सर्वे केला त्यानुसार माणूस भीतीने जास्त माणूस भीती त्याला जास्त वाटते हा आजार झाल्यानंतर. आणि मला वाटतं की त्यांच्यामुळे ते अजून टेन्शन घेऊन मग त्यांना त्यांचा जास्त त्रास होतो असं तुम्हाला वाटतं? हो भीती तर आहे सध्या, कारण करोना जे स्टॅटिस्टिक्स बघितलं गेलं तर ओनली म्हणजे मॉर्टॅलिटी त्याची जेवढी आहे ती हायर एज ग्रुप मध्ये आहे, आणि लोअर एज ग्रुप मध्ये म्हणजे यंगर पॉप्युलेशन मध्ये जनरली इट्स ऍज सिम्पल ऍज अ फ्लू म्हणजे फीवर कफ अँड कोल्ड म्हणून. पण भीती जी आहे ती राईट डिरेक्शन, भीती गरजेची पण आहे, कारण तुम्हाला म्हणजे आपण बघतो कित्येक लोक म्हणजे बाहेर जातात, बाहेर फिरतात विदाउट फॉलोइंग एनी रूल्स, आणि थोडीफार भीती गरजेची आहे, पण खूप घाबरायची गरज नाही आहे, कारण तुम्ही यंगर जनरेशनला किंवा यंगर पॉप्युलेशनला मी सांगेन की तुम्ही तुमच्या एल्डर्सना प्रोटेक्ट करा, म्हणजे घरातल्या वयस्कर लोकांना प्रोटेक्ट करा, त्यांना बाहेर जाऊन देऊ नका, तुम्ही बाहेर जा, पण खूप घाबरून किंवा एकदम म्हणजे असं जसं की सगळ्या भाज्या अगदी म्हणजे सॅनिटाईज करतायत किंवा अगदी कशाला हात लावत नाहीयेत किंवा असं काही खूप घाबरायची गरज नाहीये. 90% ऑफ यंगर पॉप्युलेशन इज गोइंग टू बी ओके, ओनली म्हणजे 3 to 4% ऑफ यंगर पॉप्युलेशन हे खूप क्रिटिकल होतात, किंवा करोना झाला तर त्याला ट्रीटमेंट नाहीये पण म्हणून तो माणूस स्वतःहून रिकव्हर होत नाही असं नाहीये. मोस्ट ऑफ द पीपल रिकव्हर, जे आयसीयू मध्ये जातात त्यांचं फक्त रिकव्हरी कठीण होते. ओके. एक प्रश्न असा आला की कोरोना व्हायरस असू शकतो ते कसं ओळखायचं, किती दिवस ताप असतो किंवा किती दिवसात सिम्पटम्स दिसायला चालू होत? तर इन्क्युबेशन पिरियड ह्याचा 5 to 14 days म्हणतात आफ्टर एक्सपोजर, की जनरली अच्छा कुठलंही एक्सपोजर झालं तर 5 ते 14 दिवसांमध्ये सिम्पटम्स तुम्हाला येऊ शकतात कोणाला. आणि मोस्ट कॉमन सिम्पटम जे आहेत ते ताप, खोकला, सोर थ्रोट म्हणजे गळा जो घसा जो दुखतो तो घसा, आणि
खूप म्हणजे असं अंग दुखून येतं एकदम, म्हणजे मायालजिया ज्याला म्हणतात बरोबर किंवा बॉडी एक, सिव्हिअर बॉडी एक, हे कॉमन सिम्टम्स आहेत. आणि जसं मी सांगितलं तसं रेअर सिम्टम की म्हणजे सेन्स ऑफ स्मेल किंवा वास जो आहे ते म्हणजे कम्प्लिटली लॉस्ट कम्प्लिटली जाते, तर हे कॉमन सिम्टम्स आहेत. ह्या सिम्टम्ससाठी घाबरायची गरज नाहीये. हे सगळं जे आहे ते तुम्ही परत तुम्हाला म्हणजे रेग्युलर तुम्ही होऊ शकता, म्हणजे काहीच ह्याचं टेन्शन नाही. सगळ्यात म्हणजे जर कोणाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यांनी लगेच म्हणजे हॉस्पिटलमध्ये जावं किंवा लगेच हे करावं. रेग्युलर करोना असेल तर त्याला बाकी काहीही करायची गरज नाहीये, घरी राहाय म्हणजे घरी राहूनच ते ठीक होऊ शकतं. आणि कसं कळेल करोना आहे तर ओनली टेस्ट कॅन टेल यू, कारण बाकी हे अच्छा सिम्टम्स खूप कॉमन आहेत. म्हणजे बाकी ताप खोकला हे तर खूप रेग्युलर सिम्टम्स आहेत, म्हणजे हे तर कुठल्याही सगळ्या आजारांचे सगळ्या म्हणजे सेमच हे सिम्टम बरोबर असतात की खोकला ताप घसा हे तर खूपच कॉमनली होऊ शकतं. तर बरोबर त्याच्या बियॉन्ड म्हणजे जर श्वास घ्यायला त्रास होत असेल तर मात्र लगेच अलर्ट व्हावं. लगेच चालू. अजून एक प्रश्न की पुढच्या काळात COVID-19 कितपत कंट्रोल होईल और कधीपर्यंत ह्यावर कंट्रोल होऊ शकतो, मला असा प्रश्न आलेला सगळ्यांचीच इच्छा आहे की लवकर कंट्रोल व्हावा, पण आहे. अनफॉर्च्युनेटली याचा नो वन नोज की याचा आन्सर का. म्हणजे असं आहे की कोविड हा ज्यांना सिम्टम्स आहेत ते तर ट्रान्समिट करतातच, पण ज्यांना सिम्टम्स नाही आहेत ते लोक पण ट्रान्समिट करतात. म्हणजे यंग पॉप्युलेशन जे आहे त्यांना काहीच सिम्टम्स असू शकत नाहीत, म्हणजे फक्त त्यांची सेन्स ऑफ स्मेल गेलेली असेल ते त्यांना कळणार पण नाही, पण ते दुसऱ्यांना देऊ शकतात. त्याच्यामुळे हा डिसीज हा कंट्रोल करणं कठीण झालंय, कारण हा असिम्प्टमॅटिक लोकांमध्ये पण हा म्हणजे असिम्प्टमॅटिक लोक पण दुसऱ्यांना देऊ शकतात. कधी कधी म्हणजे सार्स कोविड जसा होता, सार्स पहिला जो आलेला तो स्वतःच म्हणजे तो स्वतःच गेला, त्याला काही करायलाच लागलं नाही. तर अच्छा मे बी दॅट कॅन हॅपन, ती एक पॉसिबिलिटी आहे की तो स्वतःहूनच जाईल. दुसरी पॉसिबिलिटी आहे की काहीतरी मेडिकेशन म्हणजे कुठला तरी ड्रग आहे जो कम्प्लिटली क्युअर करू शकेल असं काही डिस्कवर होईल. तिसरं पॉसिबिलिटी आहे की वॅक्सिन येईल, किंवा चौथी पॉसिबिलिटी आहे की काहीच होणार नाही आणि वी विल हॅव टू लर्न टू लिव्ह विथ इट. तर आता बघू बरोबर. त्यातलं काय होऊ शकतं. अजून काही प्रेक्षकांना जर प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. हा एक आलाय, सॉरी ब्रो नॉट माय क्वेश्चन आन्सर. होमिओपॅथिक अँड आयुर्वेदिक मेडिसिन कितपत योग्य आहे, कारण इकडे लोक गैरसमज करून डॉक्टर फसवेगिरी करत आहेत. सो काय सांगाल डॉक्टर याच्यावर? सध्या कुठल्याही क्युअर हा कोरोनाला कुठलाही ह्यानी क्युअर नाहीये, आणि आपली 90 मी जसं बोलतो 90% लोकांमध्ये हा स्वतःहूनच क्युअर होतो. होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक मेडिकेशन यंग लोकांनी घ्यायची तर काहीच गरज नाहीये. कुठल्याही मेडिकेशनवर होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक स्टडी झालेला नाहीये. 6 महिनेच हा व्हायरस आलाय. कुठली पण गोष्ट जी तुम्ही घ्याल ती खूप रिस्की आहे, म्हणजे याच्यावर की काहीच स्टडी झालेला नाहीये. तर ती उगाच ज्याला बरोबर कोरोना नाहीये त्यांनी तर घेऊच नये, म्हणजे काहीच गरज नाहीये. आणि कोरोना हा स्वतःहूनच म्हणजे ठीक होतो, यंग पॉप्युलेशन मध्ये डेफिनेटली होतो, इवन एल्डरली मध्ये पण तो ठीक होतो. ज्यांना फक्त आयसीयू लागतात त्यांच्यासाठी म्हणजे दोनच सध्या गोष्टी इकडे केल्या जातात. एक म्हणजे रेमडायसिव्हिर म्हणून एक मेडिकेशन आहे ज्यांनी असं प्रूव्ह झालंय की सिव्हिअरिटी थोडी डिसीजची कमी होते, आणि दुसरं म्हणजे प्लाझ्मा. प्लाझ्मा म्हणजे जो पेशंट ज्याला पहिले कोरोना झालाय त्याच्यात ना अँटीबॉडीज घेतात, आणि त्या पेशंट मध्ये हेल्दी पेशंट मध्ये म्हणजे ज्याला सॉरी जो सिव्हिअर कोरोनाला झालाय त्याला देतात. ह्या दोनच गोष्टी इकडे प्रूव्हन इफेक्टिव्ह आहेत. तर त्या पण त्यांनाच दिल्या जातात की ज्यांना खूप सिव्हिअर कोरोना आहे. तर माइल्ड कोरोना, मॉडरेट हाऊ किंवा रेग्युलर नॉर्मल हेल्दी पेशंट्सनी काहीच करायची गरज नाहीये. फक्त सोशल आयसोलेशन फॉलो करा आणि फक्त मास्क घाला. म्हणजे तुम्हाला जर असेल जो तुम्हाला माहिती नाहीये किंवा जर माइल्ड असेल तर तो दुसऱ्याला जाणार नाही. सुचित्रा टिप्पणीस विचारत आहेत की अँटीबॉडीज तयार होतात का? हो, अँटीबॉडीज तयार होतात. दोन टाइपचे अँटीबॉडीज असतात, एक असतात ज्या पहिल्या 5 दिवसांमध्ये येतात ज्या म्हणजे, आणि एक असतात ज्या लॉंग टर्म येतात. तर लॉंग टर्म अँटीबॉडीज आपल्याला सेकंड इन्फेक्शन पण प्रोटेक्ट करू शकतात. तर लॉंग टर्म अँटीबॉडीज जनरली 14 टू म्हणजे 10 टू 20 डेज मध्ये येतात, किंवा इवन मंथ एक मंथ लागू शकतो त्याला यायला. पण लॉंग टर्म अच्छा अँटीबॉडीज जर आल्या तर त्या टेम्पररी तरी प्रोटेक्टिव्ह असतात, म्हणजे त्यांना सेकंड टाइम कोरोना व्हायचे चान्सेस कमी आहेत. कमी आहेत. गरम पाणी पिणे किंवा गरम वाफ घेणे यांनी कितपत म्हणजे फायदा होऊ शकतो? फायदा तर आहे गरम पाणी आणि गरम हे म्हणजे हे सगळ्या ह्या गोष्टी म्हणजे तुमचा घसा आणि हे गाडी प्रोटेक्टिव्ह आहेत. पण करोना स्पेसिफिक असं काही नाहीये, पण हे सगळं चालू ठेवा. म्हणजे ह्यानी तुम्हाला म्हणजे फील गुड किंवा एक थोडंफार घसा म्हणजे असं उगाच भीती नाही वाटणार घसा खराब झाला तर अरे मला करोना झाला का वगैरे. पण असं काय करोना जर म्हणजे जर करोनासाठी झाला
तर म्हणजे तो स्वतःहूनच ठीक होतो, त्यासाठी बाकी काहीच करायची गरज नाही. ओके. डब्ल्यूएचओ ने सांगितल्याप्रमाणे कोविड-19 आपल्या सोबत जीवनभर राहणार आहे का? ते जसं मी पहिले बोलले तसं म्हणजे असू शकतो, एक पॉसिबिलिटी ही पण आहे की कोविड-19 हा आपल्याबरोबर लाईफ लॉंग राहू शकतो. आणि ह्याचं उत्तर तर म्हणजे टाइम इज द आन्सर, म्हणजे की आपल्याला बघूनच कळेल की त्याची काय, म्हणजे जिकडे जसं बघितलं गेलं की वुहान किंवा न्यूयॉर्क जिकडे प्रचंड केसेस झाल्या, इटाली जिकडे ज्या हो सेकंड सेकंड वेव, आता आता म्हणतात की इकडे सेकंड वेव येईल, म्हणजे सेकंड वेव म्हणजे पहिले सोशल आयसोलेशन जसं रिलॅक्स करत गेले तसं काही काही पेशंट परत पॉझिटिव्ह येणार, पण सेकंड वेव ह्या हो जागे म्हणजे जिकडे पेशंट बघितले गेले ते पहिल्या वेव इतके सिव्हिअर अजून तरी केसेस त्यांना मिळाल्या नाहीयेत, म्हणजे ज्या सेकंड वेव्स होत्या त्या माइल्ड येत आहेत असं आहे. अच्छा. आता एक महत्वाच्या प्रश्नाकडे वळतो की कारण की एक तर कोविड-19 टेन्शन सगळ्यांना आहे, त्या व्यतिरिक्त गेले 2 महिने सगळेजणच घरात कोंडलेत असं म्हणूया, कारण की इथे तर कधी सवयच, म्हणजे मुंबईची लाईफ तुम्हाला सुद्धा माहिती आहे कारण की तुम्ही पण मुंबईत राहिलेला आहात, अति धावपळीचं लाईफ आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कुठेतरी मेंटल हेल्थ ठेवणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं, त्याबद्दल तुम्ही काय गाईड कराल प्रेक्षकांना? हो, तर मेंटल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण एवढ्या लोकांना घरी बसायची, घरी बसणं विदाउट डुईंग एनिथिंग किंवा घरी बसणं विथ डुईंग मीटिंग्स ऑन झूम किंवा वर्क फ्रॉम होम सिटिंग ॲट अ डेस्क, आणि हे सगळं खूप कठीण असतं. हो घरातल्या लहान पोरांना सांभाळणं, त्यांचे अभ्यास घेणं, त्यांचा ऑनलाईन अभ्यास, हे सगळं खूप कठीण आहे. तर बरेच लोक काय काय मी बघितलं की हॉबीज आणि खूप काही गोष्टी म्हणजे त्यांनी स्वतःच्या स्वतःसाठी म्हणजे डेव्हलप केल्या, कित्येक लोकांनी पेंटिंग आणि असं काय काय केलं. तर एक गोष्ट म्हणजे मी सांगेन की बरेच असं मी बघितलं की खूप लोक कुकिंग असं एक्सटेंड म्हणजे खूप जास्त हो जेवण आणि हे सगळं बनवत आहेत. तर मी एवढं सांगेन की कुकिंग वगैरे करा, सगळं चांगलं आहे, पण वजनावर पण लक्ष ठेवा, म्हणजे जे छान छान जेवण आणि असं छान, म्हणजे मला पण बघून खूप छान वाटतं आणि खायची इच्छा होते, पण स्वतःच्या वजनावर लक्ष ठेवा, कारण शेवटी करोनासाठी एक रिस्क फॅक्टर ओबेसिटी पण आहे. आणि वजन वाढलं, अच्छा. डायबिटीज कंट्रोल म्हणजे जे घरातले म्हणजे वयस्कर लोक आहेत, डायबिटीज आउट ऑफ कंट्रोल त्यांचे जाऊ शकतात, आणि हे सगळं म्हणजे तर वजनावर लक्ष ठेवा. सारखं खूप छान छान जेवण करून घरातलं सामान संपवू नका ज्यांनी सारखी बाहेर जायची गरज पडेल. म्हणजे अशी परिस्थिती समजा की जर तुमच्या इकडे बाहेर जर बॉम्ब आणि गोळ्या चालत असतात तर तुम्ही मिरच्या कोथिंबीर आणायला बाहेर गेले असता का? नाही. नाही मग आत्ताही असंच आहे, एक अदृश्य शत्रू आहे जो बाहेर आहे आणि तो आपल्याला दिसत नाहीये, आणि उगाच असं म्हणजे साध्या साध्या तेल आणि साखर आणि आणायला बाहेर जाऊ नका, घरात संपू नका, व्यवस्थित वापरा. आणि तसं दुसरी गोष्ट म्हणजे योगा, योगा हा खूप इफेक्टिव्ह आहे फॉर फिटनेस एज वेल एज मेंटल हेल्थ. योगा आणि मेडिटेशन, प्राणायाम हे सगळं घरी फॉलो करा, म्हणजे एक स्केड्युल बनवा, म्हणजे कधी पण उठायचं कधी पण झोपायचं असं ठेवू नका. एक पर्टिक्युलर टाइमला उठणं आणि पर्टिक्युलर टाइमला झोपणं हे मेंटेन करा. टीव्ही रिस्ट्रिक्ट करा, आणि थोडंफार योगा आणि मेडिटेशन हे आपल्या दिवसातला एक म्हणजे रुटीन त्याच्यासाठी, म्हणजे असं रुटीन वेळ काढून ते डेफिनेटली करावं सगळ्यांनी. आणि जो फॅमिली टाइम एक जो मिळतोय तो म्हणजे असं कधी मिळत नाही तर बऱ्याच म्हणजे फॅमिली जेवढ्या बिझी असतात, तर फॅमिली टाइम मध्ये संध्याकाळी बसून काही गेम्स किंवा काही इंटरॅक्टिव्ह सेशन म्हणजे असं काही पण म्हणजे एखादा गेम हे करा की जो एकत्र खेळू शकता. रोज काही नवीन छोटे बोर्ड गेम्स किंवा म्हणजे साध्या असे चेस आणि हे सगळ्या गोष्टी, कॅरम ह्या गोष्टी पण खेळू शकता. तर तसं म्हणजे काहीतरी प्लॅन करा म्हणजे दिवस तुमचा. ओके. एक असं विचार की सध्या नेटफ्लिक्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचा पीक आलाय मार्केटमध्ये, म्हणजे दिवस दिवस लोक रात्रंदिवस जागून सिरीज बघतायत, तर ते बघताना कोविड बाजूला राहून ते नवीन कुठल्या आजाराला आमंत्रण देऊ शकतात का? हो नक्कीच, त्याच्यामुळे म्हणजे हे बिंज वॉचिंग जे म्हणतो आपण की नेटफ्लिक्स, म्हणजे हाँ. मी पण आमच्या म्हणजे मी बघितलं की बरेच जण म्हणजे बिंज वॉचिंग म्हणजे 3 सीझन 4 सीझन हो हे सगळे असे मागे एकतर एका जागी बसणं त्यांनी, बरोबर. दुसरं म्हणजे कॉन्स्टंटली टीव्ही, आणि एका जागी बसून म्हणजे जे तुमचं म्हणजे तेच एका जागी बसणं, खाणं ह्यानी वजन वाढ, डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे डेफिनेटली होऊ शकतं. आणि तिसरं म्हणजे हे जे एक्सेसिव्ह म्हणजे अग्रेसिव्ह जे आपण नेटफ्लिक्स मध्ये काही काही गोष्टींमध्ये बघतो त्यांनी, म्हणजे डिप्रेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींना पण हे हो आमंत्रणच आहे. म्हणजे तर म्हणून मी सांगेन की बिंज वॉचिंग अवॉइड करा, त्याच्यापेक्षा फॅमिली इंटरॅक्शन, गप्पा, फॅमिली बरोबर गेम्स आणि हे सगळं, तुमचे जे 4 लोक 5 लोक घरात आहेत त्याच्याच बरोबर इंटरॅक्शन जास्त, आणि तुम्ही म्हणजे स्वतःचे स्वतः थोडेफार छोटेफार गेम्स आणि हे सगळं इंटरॅक्ट करा.
घरातलं क्लिनिंग आणि घरातलं ऑर्गनायझेशन वगैरे हे तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. योगा मेडिटेशन ह्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही रेग्युलरली फॉलो करू शकता. सूर्यनमस्कार सगळ्यात गोष्ट म्हणजे ज्यांनी म्हणजे फिटनेस तुम्ही वाढवू शकता घरातल्या घरात, तर फिटनेस वर थोडं फोकस करा. बिंज वॉचिंग नक्कीच अवॉइड करा, म्हणजे शेड्यूल करणं ह्या गोष्टी, कारण ह्या आणखीन किती वेळ. आयटी कंपनीज तर असं आहे की ते म्हणतात की तुम्हाला रेस्ट ऑफ द इयर तुम्ही वर्क फ्रॉम होम करा, म्हणजे करा. तर अशा लोकांनी हो नक्कीच हो शेड्यूल, म्हणजे इतके वाजता उठायचं, इतके वाजता असं करायचं, हे शेड्यूल बनवा आणि जितकं शक्य असेल तेवढं फॉलो करा. स्ट्रेस तर आहे, स्ट्रेस तर म्हणजे बरोबर सगळ्यांनाच आहे. माझा बरोबर हॉस्पिटलमध्ये जाणं हे माझ्यासाठी स्ट्रेसफुल आहे, तर कोणाला म्हणजे स्वतःच नोकरीचं टेन्शन आहे, कारण ह्याच्यानंतर बरोबर म्हणजे वी आर गोइंग टू गो इन अ डिफरंट वर्ल्ड. की कसं राईट प्रत्येकाचे जॉब प्रोफाईल चेंज होणार आहे, प्रत्येकाचे जॉब चे म्हणजे डेफिनेशन चेंज होणार आहेत, तर स्ट्रेस हो हँडल करायचे वेगवेगळे मेथड्स एक डेव्हलप करा. आणि मेंटल हेल्थ जर खूपच वाटलं तर काउन्सिलर्सशी वगैरे बोला. बरोबर. एक प्रश्न असा आहे की टीबी पेशंट्स वर क्युअर इन पास्ट विथ प्रॉपर डॉट ट्रीटमेंट जास्त केअर घ्यायला पाहिजे का त्यांनी? कुठलेही पेशंट ज्यांना पहिले रेस्पिरेटरी इलनेस झालेत, म्हणजे ऍस्थमा किंवा खूप सिगरेट स्मोकर, सिगरेट स्मोकिंग जे करतात एस्पेशली यंग पॉप्युलेशन, वेपिंग, ई सिगरेट्स, वेपिंग म्हणजे ई सिगरेट्स जे आहेत ते, किंवा ज्यांना हो ज्यांचे लंग्स पहिल्यामुळेच वीक आहेत त्यांना, कारण शेवटी हा डिसीज जो आहे तो लंग्स वर हा प्रत्येक बॉडीतल्या ऑर्गन वर अफेक्ट करतो. पण व्हेंटिलेटरची गरज तेव्हा पडते जेव्हा त्यांचं लंग्स वीक असतात तेव्हा, किंवा तर ह्यांना सगळ्यांना हायर रिस्क आहे. पण ते प्रोटेक्ट कसे करू शकतात स्वतःला, तर आय वुड से सोशल आयसोलेशन. म्हणजे अच्छा. अजून एक क्वेश्चन वैशाली टिपणीची, काय काळजी विशेषतः घ्यायला हवी स्पेशली आई ऑफिसला जात असेल आणि फीडिंग मदर असेल तर काय करावं? तर फीडिंग मदर, मी स्वतः एक फीडिंग मदर आहे आणि मी पण माझं पण बाळ आहे जे त्याला मी म्हणजे 8 मंथ्सचं बेबी आहे माझं, तर त्याला मी फीड करते. तर त्याच्यामुळे मी स्वतः ह्याच्यावर खूप रिसर्च केला की फीडिंग म्हणजे काय करू मी, की मला जर असिम्प्टमॅटिक इन्फेक्शन असेल तर मी तो करोना व्हायरस माझ्या बाळाला पास करते का विदाउट मी नोईंग माय सेल्फ. तर फीडिंग मदर्स मध्ये स्टडीज सध्या तरी झालेत आणि त्याच्यात तरी असं काही निगेटिव्ह असं झालेलं फाइंड आउट झालेलं नाही. रादर असं फाइंड आउट झालंय की जर फीडिंग मदर असेल तर ती जर व्हायरस व्हायरस बरोबर अँटीबॉडीज ती बाळाला देते आणि त्या अँटीबॉडीज आर मोर इम्पॉर्टंट. सो ऍज लॉंग ऍज म्हणजे ती ब्रेस्ट फीडिंग ऍट दिस पॉइंट इज मोर प्रोटेक्टिव्ह आणि ते कंटिन्यू करा. ब्रेस्ट फीडिंग आतापर्यंत त्या स्टडीज मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड, म्हणजे असं सांगितलंय की थांबू नये, कंटिन्यू करावं. ऑफिसला आई जात असेल तर मी जसं सांगितलं तसं की कपडे जनरली ऑफिसमध्ये चेंज करून किंवा म्हणजे घरात आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय बाळाला हात लावू नये. आणि माइल्डेस्ट सिम्पटम्स जरी आले, सर्दी, ताप, खोकला किंवा काही, सर्दी नाही पण खोकला, घसा, ताप, तर स्वतःला बाळापासून वेगळं ठेवावं. अच्छा. मॅम, या लॉकडाऊनचा फायदा कोविड-19 ची चेन तोडण्यासाठी कितपत उपयोगात आहे? इथे खूप म्हणजे आम्ही इथे बघतोय की सोशल आयसोलेशन, म्हणजे न्यूयॉर्क मध्ये जेव्हा केसेस यायला सुरुवात झाले तेव्हा म्हणजे असं म्हणजे ब्रेकडाऊन होईल सिस्टम अशी आम्हाला भीती होती की म्हणजे काय आता, म्हणजे इतके पेशंट्स आणि कॉन्स्टंट डेथ हेच आम्ही बघत होतो इथे. आणि आता म्हणजे मार्च मध्ये इथे लॉकडाऊन, म्हणजे मार्च 6 ला आमच्या हॉस्पिटलमध्ये पहिली केस आली आणि आता आज 20 मे आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही 1000 पुढे करोनाच्या केसेस म्हणजे डिस्चार्ज केले सेफली. डेथ्स पण झाल्या म्हणजे 1500, मी एक्झॅक्ट डेटा आय डोंट नो की मी शेअर करणं अलाउड आहे की नाही मला, पण झाल्या 500-600 पुढच्या म्हणजे डेथ्स झाल्या. तर एक्झॅक्ट डेथ आता आमच्याकडे असा झालाय की आम्ही आता आमचं कोरोनाचं पॉप्युलेशन म्हणजे पेशंट खूप कमी येत आहेत, तर सोशल आयसोलेशन ओके हॅज डेफिनेटली हेल्प आणि इट इज हेल्पिंग अच्छा अस. तर त्याच्यामुळे आम्ही, मी तर म्हणेन की कारण दुसरं तर काहीच नाही, ह्याला ट्रीटमेंट नाहीये, तर ओनली थिंग न्यूयॉर्क सिटी मध्ये बरोबर झाली ती कम्प्लीट लॉकडाऊन आणि सोशल आयसोलेशन. तर इथे तर केसेस खूप कमी झाल्यात, सो आय थिंक इट इज हेल्पिंग. वा, मला वाटतं आपण सगळ्या प्रश्नांची उत्तर मॅडम दिलेली आणि आमचे प्रश्न होते सगळे ते कव्हर झालेले आहेत. सो मॅडम, खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज वेळात वेळ, तुमचेही मला वाटतं शिफ्ट चालू असेल आणि त्यात आज तुम्ही वेळ दिला आम्हाला आमच्या या सेशनसाठी, तर मी खरंच तुमच्या मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला सॅल्यूट करतो की तुम्ही ह्या इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचं घर, फॅमिली आणि तुमचं काम हे सगळं सांभाळून तुम्ही काम करताय. त्यामुळे तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मी स्वतःच वाजवतो, प्रेक्षकही आपले त्यांच्या घरून वाजवतील तुमच्या टाळ्या.
सो तुम्ही स्वतः स्वतःची काळजी घ्या, आणि काही जर अजून काही जर प्रश्न आले आमच्या काही प्रेक्षकांचे, तर डेफिनेटली मी तुमच्यापर्यंत पोहोचेन आणि आपण त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करूया. अजून जर काही कोणाचे प्रश्न असतील प्रेक्षकांचे, तर डेफिनेटली तुम्ही इथे आपल्या ह्याच्यावरती चॅट लाईव्ह सेशन वरती सोडू शकता, तर आम्ही मॅडमशी डिस्कस करून सांगू. मॅडम खूप धन्यवाद, जाताना आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय मेसेज द्याल? म्हणजे थँक्यू हर्षद, आणि थँक्यू म्हणजे एव्हरीवन, की सगळ्यांना वाटतं की आपण लाईफ मध्ये हिरो हिरो रोल प्ले करावा. तर दिस इज द वन सिच्युएशन वेर इट इज इझिएस्ट टू बी अ हिरो, की स्टे होम आणि स्टे होम स्टे सेफ, आणि यू आर बिंग अ हिरो बाय स्टेईंग होम आणि बाय सेव्हिंग अदर्स. येस, थँक्यू व्हेरी मच मॅडम, आपण बोलत राहू. मित्रांनो उद्या आपल्या सेशनचा ब्रेक आहे, उद्या संध्याकाळी काही घडणार नाही, कारण की बाहेरची बरीचशी कामं असल्यामुळे उद्याचा दिवस थोडासा माझा त्यामध्ये जाणार आहे. पण आपण नक्कीच परवा भेटूया, आणि परवा एका अशा व्यक्तीला भेटणार होता, पण ते मी तुम्हाला आज कोणाला सांगणार नाहीये. त्यांची जी सोशल मीडियावरची जी पोस्ट असेल ती मी साधारण उद्या दुपारनंतर शेअर करीन. सो तुम्ही सगळ्यांनी कनेक्टेड राहा, जसा मी रोज म्हणतो, बाहेर जाताना मास्क वापरा, सॅनिटायझरने वेळोवेळी हात धुवा, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्वतःची काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्यापासून वाचता येईल. सुरुची मॅडम खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद, आणि परत बोलूया आणि भेटत रहूया, आणि तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच, आणि आजचं थँक हे लाईव्ह यू. सेशन संपले मी असं जाहीर करतो. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही फक्त सोडा, आम्ही त्याच्याबद्दल नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आजच्या सेशनसाठी विशेष धन्यवाद मला द्यायचे डॉक्टर आशुतोष जोशी यांचे, ज्यांनी मला हे प्रश्न, कारण की मला ह्या बद्दल काही जास्त नॉलेज नव्हतं, तर आशुतोष जोशी डॉक्टर आहेत ठाण्यामधले, सो त्यांनी मला हे प्रश्न काढायला बरीचशी मदत केली. सर तुमचे धन्यवाद, आणि थँक्यू व्हेरी मच सगळ्यांसाठी. थँक्यू व्हेरी मच, गुड नाईट, टेक केअर, बाय.